संपूर्ण राज्यांमध्ये अशी स्थिती आहे की आजकाल कोणीच सांगू शकत नाही की कोणतं सरकार किती दिवस चालेल, किती दिवस चालणार नाही. राजकारण इतक्या वेगाने बदलत आहे. या अशा वातावरणामध्ये फक्त एकच पक्षाच्या बाबतीत आम्ही खात्रीलायक सांगू शकतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकच पक्ष असा आहे की ज्याचा ज्याला कुठला स्पर्श नाही आहे. पण इतर सगळे पक्ष सत्तेसाठी एवढे लाचार झालेले आहेत की कोणतंही सरकार पाडायला आणि कोणत्याही सरकारमधून दुसरीकडे जायला ही सगळी लोकं तयार आहेत. म्हणून मध्य प्रदेशमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही असं काही सांगता येत नाही. राजकारण आहे, येणाऱ्या दिवसात ते कळेलच.